स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज चडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, 946 ठिकाणी पदांची नवीन ठिकाणी जाहिरात आली आहे। त्या जाहिरातीविषयी तुम्हाला आपण संपूर्ण माहिती आज चडूमध्ये प्रोव्हाइड करणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, 940 पदांसाठी मित्रांनो की फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहे। आता यामध्ये कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, कशाप्रकारे की फॉर्म भरायचे, संपूर्ण तुम्हाला की माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे। तर व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला तसं लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर तुम्हाला तसं क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो कोणती नवीन नवीन मिस होणार नाही भरती प्रक्रियेविषयी। म्हणून सर्वांनी आत्ताच खाली दिलेल्या लाल बटनवरती क्लिक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही अजूनही जॉईन झालं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकतात। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि सर्व अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असतात। म्हणून जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात। आता आपण प्रोपोजलला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचनाची आहे, ती सूचना बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी महत्त्वाची सूचना अशी की विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपासून एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे। जर तुम्हाला आपल्या ह्या नवीन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचे असेल तर तुम्हाला 91 56 77 98 08 हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन ह्या नावाने तुम्हाला सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला या नंबरवरती अशा प्रकारे ठिकाणी हाय मेसेज पाठवायचे, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलेणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल, संपूर्ण पीडीएफ मटेरियल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये केलेणार आहे। तर ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले आहेत, फ्रीमध्ये अभ्यास करत आहे, फ्रीमध्ये अपडेट घेत आहे। तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर फक्त हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारे की हाय मेसेज पाठवायचे, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलेणार आहे। हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्वांनी ह्या नंबरचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे। प्लस मग तुम्हाला काही डाऊट असेल, काही शंका असेल, काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असेल तर तुम्ही थेट आपल्याला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता। या नंबरवरती तुमचे संपूर्ण प्रश्न, संपूर्ण डाऊट तुम्ही टाईप करून पाठवू शकता, तुम्हाला क्विकली रिप्लाय त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमचे सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला फ्रीमध्ये त्या ठिकाणी देणार आहे आणि तुमचे सर्व प्रॉब्लेम फ्रीमध्ये त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेतलेणार आहे। प्लस मग तुम्हाला ग्रुपलाही जॉईन करून घेतलेणार आहे फ्रीमध्ये। म्हणून सर्वांनी लवकरात लवकर आपला हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलेणार आहे। हा नंबर सेव्ह करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या नंबरचं स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्ही इझिली हा नंबर देखील सेव्ह करू शकतात। म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ह्या व्हिडिओला इथे स्पर्श करायचे आणि लवकरात लवकर नंबरचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्ही सहज व सोपतेने हा नंबर देखील सेव्ह करू शकता आणि व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे देखील हा मेसेज पाठवून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता। किंवा तुम्हाला जर व्हॉट्सअपची लिंक हवी असेल तर लिंकही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकवरती क्लिक करूनही तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता। म्हणून ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपची लिंक हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिले, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लिंक जॉईन होऊ शकतात किंवा नंबरचं तुम्हाला कनेक्शन करून घ्यायचं आहे। प्लस मग त्या ठिकाणी तुम्हाला आता महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये ज्याकडे की नवीन भरती निघत आहे, ज्याकडे की नवीन सरकारी गव्हर्नमेंट जॉब निघत आहे, त्याची तुम्हाला डेली अपडेट त्या ठिकाणी फ्रीमध्ये मिळत असते, जेणेकरून तुम्ही त्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकेल। ऑलरेडी खूप सारे विद्यार्थी सरकारी नोकरी मिळाली आहे, तुम्हाला त्याची अपडेट असेल तर फक्त हा नंबर सेव्ह करा, व्हॉट्सअपवरती हा मेसेज पाठवा, तुम्हाला फ्रीमध्ये ग्रुपला जॉईन करून घेतलेणार आहे। म्हणून सर्वांनी या नंबरचा कनेक्शन करून घ्यायचं आहे। आता आपण प्रोपोजलला संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ठिकाणी आले प्रोपोजल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, 940 पदांच्या ठिकाणी मेगा ठिकाणी भरती निघाली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या भरतीची तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी या भरतीची लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला यायचे, या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण शैक्षणिक पात्र काय लागणार याची माहिती मिळणार आहे। नंतर तुम्हाला ठिकाणी जाहिरात कशी बघायची याची तुम्हाला माहिती दिली जाणार आहे। तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी लिंकही या ठिकाणी मिळणार आहे आणि पद कोणकोणती याची तुम्हाला माहिती मिळणार आहे, वयाचे काय आहे याची तुम्हाला माहिती मिळणार आहे, फी किती असणार याची तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळणार आहे। म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक दिले, त्या लिंकवर सर्वांनी क्लिक करा आणि ह्या भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी या। किंवा तुम्ही मित्रांनो गुगलवरती दररोज नवीन .in तुम्हाला सर्च करायचे करायचे मित्रांनो, दररोज नवीन .in तुम्ही या ठिकाणी वेबसाईट चेक करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो ठिकाणी स्पेलिंग आहे, दररोज नवीन .in ही वेबसाईट तुम्हाला गुगलवरती सर्च करायची आणि या ठिकाणी यायचे। आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ही भरती दिसेल, बघा खुश खबर, विशेष सुरक्षा विभागात मित्रांनो 940 पदांची ठिकाणी बंपर भरती, ऑनलाईन अर्ज ठिकाणी करा। तर बघा मित्रांनो, SID पोलीस रिक्रुटमेंट तुम्ही ठिकाणी बघू शकता, SID पोलीस रिक्रुटमेंट 2022 मित्रांनो नवीन भरती ठिकाणी निघाली आहे। आता बघा, राज्य गुप्त वार्ता विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत विविध पदांची ठिकाणी मित्रांनो भरती सुरू झाली आहे। यामध्ये टोटल जर तुम्ही पदं बघितले तर 940 ठिकाणी टोटल पदं असणार आहेत। आणि विद्यार्थ्यांनो तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अगोदर सूचना दिली आहे। सूचना अशी मित्रांनो की फॉर्म भरण्या अगोदर तुम्हाला ऑफिशियल जाहीर तारखेने वाचायची आहे, तेव्हाच तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचे, कारण मित्रांनो
आहे ती मी तुम्हाला भरपूर अडकिनी डिटेलमध्ये माहिती दिली जात असते, ती जर तुम्ही वाचली तर तुम्ही अडकिनी फॉर्म नक्की भरू शकता, तुमच्या मनामध्ये कोणताही डाऊट राहणार नाही। नाहीतर खूप सारे विद्यार्थी काय करतात, जाहिरात वाचत नाही आणि मित्रांनो जी काही बरोबरची माहिती असते ती तुम्ही बघता आणि फॉर्म भरता, मग तुम्ही म्हणता की सर माझा हा प्रॉब्लेम होत आहे, तर तसं व्हायला नको म्हणून तुम्हाला मी जाहिराती प्रोव्हाइड करत असतो, ठीक आहे। त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी आला तर या ठिकाणी तुम्हाला अन्य मित्रांनो महत्त्वाच्या ठिकाणी भरती दिलेली आहे। तुम्ही बघू शकता 10वी पास उमेदवारांसाठी भरती आहे, 12वी पास उमेदवारांसाठी भरती आहे, 12वी पास उमेदवारांसाठी बी एस एफ मध्ये सुद्धा भरती निघाली आहे। जर तुम्हाला हे सर्व भरतीची माहिती असेल तर गुगलवरती दररोज नवीन डॉट इन सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी याची लिंक दिली आहे, त्या लिंकवर सर्वांनी क्लिक करायचे आणि डायरेक्ट या ठिकाणी यायचे या भरतीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी। तर बघा आता मित्रांनो आपण या ठिकाणी बघणार की कोणकोणते पद आहेत, तर बघा मित्रांनो संपूर्ण पदांची तुम्हाला की नावे दिली आहे। तर बघा ह्यामध्ये पद आहेत मित्रांनो, बघा पोलीस हवालदार आहे, पोलीस नायिके, पोलीस शिपाई आहे, निशस्त्र पोलीस निरीक्षक, निशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक आणि मित्रांनो पोलीस उपअधिकारी निरीक्षक, असं मित्रांनो की पदांची नावं तुम्हाला दिलेले आहेत। आता यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार मित्रांनो, जर शैक्षणिक पात्र तुम्हाला संपूर्ण बघायची असेल तर यासाठी मी तुम्हाला जाहिरात प्रोव्हाइड करून दिली आहे, ती तुम्हाला जाहिरात वाचावी लागणार। तुम्ही बघू शकता सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी संपूर्ण देखील जाहिरात वाचावी आणि तुम्हाला जाहिरात कुठे मिळणार याची तुम्हाला माहिती मी पुढे सांगणार आहे, तर व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत बघायचं आहे। आता बघा तुम्हाला अर्ज शुल्क किती लागणार आहे, तर मित्रांनो जे काही खुला प्रवर्ग जे उमेदवार आहे त्यांना देखील कोणती फी नसणार आहे आणि जे विद्यार्थी राखीव प्रवर्गमधून असतील म्हणजे एस सी एस टीचे जे काही उमेदवार आहे त्यांना फी नाही आहे। म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ आहे की तुम्हाला ह्या भरतीमध्ये कोणती फी लागणार नाही, कोणत्याच उमेदवाराला कोणती फी भरायची आवश्यकता नाही आहे, फ्री मिळते मित्रांनो की फॉर्म भरू शकता, ठीक आहे। आता बघा फॉर्म कोणाला भरायचे हे तुम्हाला जाणून घ्यायचे, तर तुम्ही बघितलं मित्रांनो जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला लिंक मिळणार आहे। आता त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा की तुम्हाला अप्लाय करण्यासाठी लिंक दिली आहे। आता लिंक कुठे मित्रांनो बघा अर्ज करण्याची तुम्हाला लिंक दिली आहे, ही लिंक आहे मित्रांनो बघा अर्ज करण्याची लिंक, हिरवं बटन तुम्हाला दिसते यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि ह्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता। आता अर्ज कोणाला करायचे याची तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे। नंतर बघा मित्रांनो तुम्हाला जाहिरात दिली आहे, आता बघा भरतीची अधिकृत जाहिरात मित्रांनो खाली दिली आहे। आता कुठे दिली मित्रांनो खाली, तर ही तुम्हाला दिली बघा मित्रांनो अधिकृत जाहिरात, तर यावर तुम्हाला क्लिक करायचे, संपूर्ण तुम्हाला की जाहिरात ओपन होऊन जाईल। मराठीमध्ये मित्रांनो ही जाहिरात आहे, तुम्ही वाचू शकता समजू शकता। आणि तुम्हाला मित्रांनो यामध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती मी प्रोव्हाइड करतो, ही जो भरती मित्रांनो ही भरती मित्रांनो पोलीस विभागामार्फत राबवली जात आहे, म्हणजे मित्रांनो तुम्ही देखील पोलीस भरती सुद्धा देखील म्हणू शकता। पण मित्रांनो तुम्हाला जी पोलीस भरती हवी आहे जसे की मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांसाठी, तर ही पोलीस भरती ती नाही आहे, कारण मित्रांनो ही जो पोलीस भरती आहे ही पोलीस भरती मित्रांनो जे ऑलरेडी पोलीस विभागामध्ये काम करतात, जे म्हणजेच मित्रांनो जे ऑलरेडी अंमलदार आहेत पोलीस अंमलदार, त्यांच्यासाठी मित्रांनो ही पोलीस भरती आहे। म्हणून विद्यार्थ्यांनो तुम्हाला ह्या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही, हे कारण नवीन विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो जी पोलीस भरती होणार आहे 6888 पदांसाठी, याची मित्रांनो देखील जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, ती अजून देखील आलेली नाही आहे, त्याची तुम्हाला मी गायडन्स फ्रीमध्ये करणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा। पण विद्यार्थ्यांनी तुम्हाला मी सांगितलं की पोलीस विभागामार्फत कोणती जर जाहिरात आली किंवा कोणती भरती निघाली तर त्याची तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करत असतो। त्याचप्रकारे मित्रांनो जर तुमचे कोणी नातेवाईक असतील किंवा तुमचे मित्रांनो कोणी फॅमिली मेंबर जर या ठिकाणी पोलीस विभागामध्ये काम करत असेल तर त्यांना तुम्ही ही माहिती शेअर करू शकता, कारण ते सुद्धा मित्रांनो ह्यामध्ये अप्लाय करू शकतात, कारण त्याच्यासाठी मित्रांनो ही भरती आहे। आता मित्रांनो ही भरती कोणासाठी आहे याची तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर ही जाहिरात तुम्हाला वाचावी लागणार आहे, ही जाहिरात तुम्हाला मी ह्या ठिकाणी दिली आहे। आता जाहिरात तुम्हाला वाचायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक दिली, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि ह्या ठिकाणी यायचे, ही जाहिरात तुम्हाला वाचायची आहे किंवा गुगलवरती दररोज नवीन डॉट इन सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात मिळून जाईल, ठीक आहे। आता बघा पुढील मुद्दे तुम्हाला दिले महत्त्वाचे दिनांक, तर बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक दिले, म्हणजे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची जी सुरुवात आहे ती 8/9/2022 या ठिकाणी सुरू झाली आहे, म्हणजे मित्रांनो 8 तारखेपासून तुम्हाला की फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। आणि लास्ट डेट मित्रांनो काय दिले 18/9, म्हणजे मित्रांनो 18 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही आहे, म्हणून लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरून घ्यायचं आहे जे विद्यार्थी ह्यासाठी इच्छुक, म्हणजे जे विद्यार्थी ह्यासाठी शैक्षणिक पात्र कंप्लीट करत असतील त्यांनी। आणि विद्यार्थ्यांनी तुमची जी इच्छा आहे की नवीन पोलीस भरती होणार आहे तर ती नक्की होणार आहे 6828 पदांसाठी, तर त्याची देखील जाहिरात अजून बाकी आहे, त्याची जाहिरातीविषयी तुम्हाला संपूर्ण अपडेट जर हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्याकडून मित्रांनो कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। मग सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुमच्याकडून कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। आणि ह्या भरतीमध्ये जर तुम्हाला तुमचे कोणी नातेवाईक असेल किंवा तुमचे कोणी मित्रांनो पोलीस विभागामध्ये कामला असेल तर त्यांना तुम्ही देखील माहिती शेअर करू शकता, जाहिरात तुम्ही वाचून घ्या आणि तुम्हाला देखील अप्लाय करायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।